अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार त्यांनाशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही आपल्याला महत्त्वाचे असे उपाय करायचे आहेत पण हे अगदी साधे आणि सरळ असे उपाय आहेत की ते प्रत्येकजण सहज करू शकतं आणि याचे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील पण एक लक्षात घ्या हे उपाय आपल्याला फक्त काही दिवसांपुरता किंवा काही महिन्यांपुरता न करता ह्या गोष्टी आपण कायमच आत्मसात करायचे आहेत त्याचे तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच मिळतील आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे उपाय आपण नक्कीच करायचे आहेत आणि त्यासोबत आपलं कर्तव्य देखील आपण करायचं आहे कारण फक्त उपाय करून आपल्यावर लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होणार नाही तर त्याला आपण आपल्या कर्तव्याची देखील जोड द्यायची आहे कारण कर्तव्य करत राहिलो तर परमेश्वर देखील आपल्यावर कृपा करत असतात आणि त्यासोबतच आपण ह्या लहान सहान गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपण करायच्या आहेत तर आता ह्या कुठल्या आहेत ते आपण पाहूया तर पहा लक्ष्मी माता सर्वांवर प्रसन्न राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं कारण ह्या जगात पैशाशिवाय काहीही होत नाही कारण पैशाचं सर्व काही आहे असं मुळीच नाही पण पैशाशिवाय देखील बऱ्याच गोष्टी आपल्या होत नसतात आणि म्हणूनच लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर लक्ष्मी म्हणजे पैसा आणि त्यासोबतच आपल्या घरात सुख शांती संपत्ती समृद्धी भरभराट आणि समाधान ह्या गोष्टी देखील लक्ष्मी मातेशीच निगडीत आहेत आणि म्हणूनच आपण लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहावी यासाठी आपण लक्ष्मी मातेची सेवा आणि हे उपाय जे आहेत हे देखील नक्कीच करायचे आहेत तर त्यातला पहिला उपाय काय आहे तो पाहूया तर त्यातला पहिला उपाय आहे की नखे ही आपण दर मंगळवारीच काढायची आहेत त्यानंतरचा दुसरा उपाय आहे की गायत्री मंत्र आपण रात्री स्नान करून साडेबारा ते एकच्या दरम्यान तीन महिने रोज आपण अखंड एकशे आठ वेळा म्हणावा लक्षात घ्या गायत्री मंत्राचं आपण रात्री अनुष्ठान करायचं आहे तर ते स्नान झाल्यानंतर रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान आपण बोलायचं आहे त्याचा जप करायचा आहे आणि तो जप आपण कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ तरी करायचं आहे आणि हे आपण तीन महिने करायचं आहे याचे आपल्याला अगदी चांगले अनुभव येतीलच आणि त्यानंतरचा तिसरा उपाय आहे की ज्या दिवशी आपला जन्मवार असतो म्हणजेच जो आपला जन्मवार असतो तर त्या वाराला आपण उपवास करायचा असतो आणि उपवास हा आपण शक्यतोवर अण्णे उपवास करायचा असतो आणि ओमचा जप आपण त्या दिवशी जमेल तेवढा नक्कीच करायचा आहे आणि कमीत कमी हा नियम आपण एक वर्षभर तरी करायचा आहे त्याचे तुम्हाला अनुभव अगदी चांगले अनुभव येतील हवं तर तुम्ही एकदा करून पहा त्यानंतरचा चौथा उपाय आहे की दर बुधवारी आपण मौन पाळायचं आहे लक्षात घ्या बरेच जण मौनव्रत देखील करत असतात तर ते मौनव्रत हे शक्यतोवर बुधवारीच केलं जात असतं म्हणजे बुधवारपासून सुरुवात करत असतात तर काही जण प्रत्येक बुधवारी देखील मौनव्रत करत असतात तर दर बुधवारी मौन पाळायचं आहे आणि आपल्याला पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे आणि हे देखील तुम्ही वर्षभर कटाक्षाने केलं तर याचे देखील तुम्हाला अगदी चांगले अनुभव येतील आणि जे श्री स्वामी समर्थ म्हणजेच दिंडोरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाणारे जे सेवेकरी आहेत तर त्यांना हे उपाय नक्कीच माहीत असतील आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर देखील करा त्यानंतरचा पाचवा उपाय आहे की हनुमानाच्या फोटोला आपल्याला केवड्याचं अत्तर लावायचं आहे केवड्याचा अत्तर मिळतं तर ते केवड्याच्या अत्तराचा एक थेंब आपण रोज आपण हनुमानाच्या फोटोला लावायचं आहे आणि जर तुम्हाला हे रोज शक्य नसेल तर मग प्रत्येक शनिवारी तरी हा उपाय नक्कीच करा हा अतिशय दिव्य असा उपाय आहे तुम्ही हे नक्कीच करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि हे जे काही मी सांगते तर हे स्वतः आम्ही खूप वर्षापासून केलेलं आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला देखील सांगावं असं वाटतंय आणि जर तुमच्याकडे हनुमानाचा फोटो नसेल तर हनुमान चालिसाचं पुस्तक आपल्याकडे असतं तर हनुमान चालिसाचं जे लहानसं पुस्तक असतं प्रत्येकाकडे ते असतंच तर त्या फोटोला म्हणजे त्या पुस्तकाला जरी तुम्ही लावलं तरीही चालू शकता आपली श्रद्धा महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असतात घराच्या बाहेर पडत असतात तर तेव्हा देखील तुम्ही ते जे अत्तर आहे म्हणजेच केवड्याच्या अत्तराचा एक थेंब हा आपल्या स्वतःच्या हातांनाही लावायचा आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या हनुमानाच्या फोटोला लावायचा आणि त्याच वेळेला आपण आपल्या हातालाही लावलं तरीही चालू शकतं त्यानंतरचा सहावा उपाय आहे हा खूप महत्त्वाचा असा उपाय आहे की जेव्हाही आपण जी काही रक्कम आपल्याला मिळत असते म्हणजेच आपण बिझनेस करत असू किंवा काही नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल जे काही काम तुम्ही करत असतील आणि त्याचं जी काही तुम्हाला मिळकत मिळत असेल म्हणजे जो काही तुम्हाला पैसा मिळत असेल जे काही पगार मिळत असेल तर तो लगेच कधीही खर्च करायचा नसतो तर तो कमीत कमी आणल्यानंतर आपण एक रात्र तरी तसाच आपण ठेवायचा आहे म्हणजेच आणल्यानंतर तो आपण देवाऱ्यात ठेवायचा आहे पूजा करायची आणि त्यानंतर मग आपण ती जी रक्कम असेल तर ती उचलून आपण आपल्या तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवू शकतात पण प्रयत्न करा की जे पैसे आपण आणलेले असतात ते कमीत कमी एक रात्र तरी तसेच ठेवायचे आहेत आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण त्याचं जे काही आपल्याला इतरांचे देणं बाकी असतं तर ते आपण दर महिन्याचं इतरांची जी देणी असतात ती द्यायची आहेत म्हणजे नंतरच आपण तो पैसा खर्च करायचा असतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर सर्वांनी जर हे करत नसेल तर नक्कीच करा आणि त्यानंतरचा सातवा उपाय आहे की दहा रुपयाच्या कोऱ्या नोटेला घड्या घालून तिचा आपण पिरॅमिड तयार करायचा आहे पहा बऱ्याच जणांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी सांगता की आपल्याला दहा रुपयाची नोट घ्यायची आणि तिचा आपण पिरॅमिडसारखा त्याला आकार द्यायचा आहे पिरॅमिड बनवायचा त्या नोटेचा आणि ते आपण आपल्या पाकिटात किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवलं गल्ल्यात किंवा तिजोरी तरीही चालू शकतं आणि कमीत कमी ते जे आपण पिरॅमिड बनवलेलं असतं ते, ते वर्षभर देखील ती नोट आपण खर्च करू नये आणि हा उपाय तुम्ही जरूर करून पहा हवं तर तुम्ही याचे स्वतः अनुभव घ्या आणि अगदी साधे सरळ उपाय आहेत की ते प्रत्येकजण करू शकतं आणि हे केल्यामुळे पैशाचा ओघ हा तुमच्याकडे नक्कीच राहील आणि खूप छान आणि सोपा उपाय आहे तर कृपया करून हे उपाय करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा आठवा उपाय आहे की एक मोठं आपण मोरपीस घ्यायचं आहे तर मोठं मोरपीस आणून ते आपण घराच्या दक्षिण भिंतीवर लावायचं आहे त्या दक्षिण भिंतीवर आपण ते चिकटवायचं आणि रोज सायंकाळी आपण त्याला उदबत्ती ओळायची आहे आणि हा उपाय ज्यांचं येणं अडकून पडलं आहे किंवा ज्यांची पैसे कोणाकडे बाकी असतील तर ते देखील हा उपाय नक्कीच करू शकतात म्हणजेच ज्यांच्याकडे तुमचे पैसे वगैरे अडकलेले असतील किंवा समोरची व्यक्ती जर ती देत नसेल किंवा काही कारणास्तव काही ना काही अडचणी येत असतील तर तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा आणि याचं तुम्हाला अगदी एक ते दोन महिन्यात याचे अनुभव नक्कीच येतील आणि पहा नंतरचा नववा उपाय आहे की घरातून आपण कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात आपण पैसे ठेवायचे आहेत आणि त्यात आपण थोडे तरी पैसे ठेवायचे आहेत आणि शक्यतो आपण ते सुटे पैसे ठेवायचे आहेत आणि मोकळ्या खिशाने आपण कधीही बाहेर पडायचं नसतं कारण पैसा हा पैशाकडेच जातो असं म्हटलं जात असतं आणि म्हणूनच आपण वरच्या खिशात पैसे ठेवायचे आहेत मग ते किती आहेत हे महत्त्वाचं नाही पण पैसे ठेवणं महत्त्वाचं असतं आणि त्यानंतरचा दहावा उपाय आहे की गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी आपण काही जे पैसे असतील तर ते नक्कीच आपण देवघरात ठेवायचे आहेत किंवा एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गरजूला ते आपण दान करायचे आहेत आणि अधिक द्रव्य खेचून आणण्याचं हे विलक्षण सामर्थ्य यात असतं कारण प आपल्याला अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्तीचा फायदा होत असतो मग तो आपला बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल तर त्यावेळेला जर तुम्हाला अचानक धनलाभ झाला की तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तीचे पैसे मिळाले तर त्यावेळेला तुम्ही त्यातले जे जास्तीचे पैसे असतील म्हणजे कमीत कमी त्यापैकी काही भाग तरी आपण तो दान करायचा आहे त्यानंतरचा अकरावा उपाय आहे की जेव्हाही गुरुपुष्यामृत योग असतो तर तेव्हा गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून आपण चांदीचं निरांजन आणायचं आहे आणि चांदीचं निरांजन आणल्यानंतर दिवे लागण्यापूर्वी ते आपण आणायचं आहे आणि त्यात आपण रोज एक याप्रमाणे वाढवत अशा बारा फुलवाती लावायच्या आहेत लक्षात घ्या चांदीचं निरांजन आणायचं आणि त्यात आपण रोज एक याप्रमाणे वाढवत बारा फुलवाती लावायच्या म्हणजेच रोज एक या प्रमाणे वाढवत आपल्याला बारा फुलवाती लावायच्या आणि त्यानंतर मग बाराव्या दिवसापासून एक प्रमाणे आपण उतरत त्या आपण लावाव्यात म्हणजे लक्षात घ्या जर पहिल्या दिवशी पहिली एक वात लावायची दुसऱ्या दिवशी दोन लावायच्या चौथ्या दिवशी चार या पद्धतीने बारा दिवसांपर्यंत आपण बारा फुलवाती लावायच्या आणि बाराव्या दिवसानंतर आपण मग पुन्हा त्या आपण उतरत्या प्रमाणे लावायच्या याचा देखील तुम्हाला अगदीच चांगला अनुभव नक्कीच येईल आणि जे काही म्हणजे ही सेवा करत असताना जर समजा काही अडचण आली असेल मासिक धर्म आला असेल किंवा अजून काही असेल तर स्त्रियांनी त्यावेळेला ते पाच ते सहा दिवस आपण ही सेवा करायची नाही आणि नंतर पुढे आपण ही कंटिन्यू करू शकतो आणि त्यानंतरचा बारावा उपाय आहे की मधल्या बोटात आपण अंगठी कधीही घालू नये कारण व्यवसायात जबरदस्त आपल्याला त्याची ठोकर बसण्याची शक्यता असते आपलं नुकसान होण्याची शक्यता असते कारण मधला बोट हा शनीचा बोट मानला जात असतो आणि म्हणून आपण या बोटामध्ये अंगठी घालायची नसते आणि त्यानंतरचा तेरावा उपाय आहे की आपण कुलदैवताचे वर्षातून एकदा तरी दर्शन आणि अभिषेक करायचा आहे कारण कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची असते कारण कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरात सुख शांती संपत्ती समृद्धी राहते आपली सदैव भरभराट होते आणि कुलदेवीचं सदैव सुरक्षा कवच आपल्या सभोवती राहत असतं म्हणून आपण वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन कुलदेवीची ओटी भरायची आहे तर अशा पद्धतीची ही माहिती होती हे जे उपाय आहेत तर हे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यापासूनही सुरुवात करू शकतात पण लक्षात घ्या फक्त मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला हे करायचं नाही तर हे जे नियम आहेत किंवा हे जे उपाय आहेत तर हे आपल्याला कटाक्षाने कायमस्वरूपी पाळायचे आहेत याचे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील तर अशी ही माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँँ, मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ